नागपुरात शुक्रवारी ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी सेलची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. येत्या 17 तारखेला ओबीसी आरक्षण संदर्भात याचिकेवर सुनवाई होणार आहे. त्यासोबतच ओबीसी महासंघाच्या वकील महासंघाच्या वतीने सादर केलेले अप्लिकेशनवर सुद्धा सुनवाई होऊ शकते. त्यात आम्ही डेटा गोळा करेपर्यंत सध्या राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे 50% मर्यादा पाळून आरक्षण द्यावे, तसेच या प्रकरणाची 7 न्यायाधीशांसमोर सुनवाई व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. 15(4) सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस असं दिलेलं आहे आणि आर्टिकल 16(4) अदर बॅकवर्ड क्लासेस दिलेले आहे. त्याच्यानंतर 243(d) आणि 243(t) हे जे राजकीय आरक्षणासंबंधित राज्य शासनाला अधिकार देणारे कलमे आहेत संविधानातील, त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस असं आहे. तर आता संविधानात एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आल्यावर आपण वेगवेगळे अर्थ काढू शकत नाही, परंतु बॅकवर्डनेस हा एज्युकेशनल आणि सोशल वेगळा आणि राजकीय वेगळा हे संविधानात नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं जो 5 जजेसनी घेतलेला निर्णय आहे हा थोडा मागे जाऊन सुप्रीम कोर्टानं बघावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. कारण 1963 आर बालाजी या केसमध्ये 5 सुप्रीम कोर्टचे जजेस आणि जम्मू अँड काश्मीरच्या केसमधले 5 जनकदास या केसमधले 5 सुप्रीम कोर्टांचे जजेसचे जजमेंट्स आहेत. तर जम्मू काश्मीरच्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का आर्टिकल 15(4) आणि 16(4) यामध्ये जो SEBC आणि OBC आहे ते एकच आहे, आपल्याला एकाच प्रकारे ते वाचावं लागेल. तर जेव्हा 2 आर्टिकल्समध्ये वाचलाय तर 3rd आर्टिकलमध्ये सुद्धा वाचावं. आणि या दोन्ही जजमेंट्सचा 2010 जजमेंटमध्ये उल्लेख नाही आहे, त्यावेळेसच्या वकिलांनी ते माननीय सुप्रीम कोर्टाला दाखवलेलं नाही आहे. तर आम्ही ती विनंती करतो इंटरव्हेन्शनमध्ये का माननीय सुप्रीम कोर्टाने ते 2 जजमेंट्स बघावे जे सुद्धा 5-5 जजेसचे आहेत आणि हे लार्जर बेंचला रेफर करावं, 7 जजेसच्या बेंचला. त्याला कारण असं आहे की इम्पेरिकल डाटा जो कलेक्ट करायची जबाबदारी आहे ती त्यांनी स्टेटवर जी टाकलेली आहे ती सुद्धा संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे चुकीची वाटते. कारण आर्टिकल 340 म्हणतो की OBC जे आहेत अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस यांच्याबद्दल अभ्यास करणे, अभ्यासाअंती जे क्लासेस आहेत त्यामधनं जातींना त्या लिस्टमधनं बाहेर काढणे किंवा ॲड करणे हे अधिकार सर्वोपरी माननीय राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेल्या आर्टिकल 340 खालील कमिशनला राहील. तर प्रश्न असा या जजमेंट्सनंतर आमच्या समोर असा उद्भवला की जर राज्य शासनाने याचा अभ्यास केला आणि त्या लिस्टमध्ये काही जाती वाढवल्या किंवा कमी केल्या किंवा कुठल्या क्लासेस ॲड केल्या तर ते आर्टिकल 340 विरुद्ध जाईल. तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे केलेलं काम पुन्हा चॅलेंज होईल आणि 340 खाली पुन्हा ते करावं लागेल आणि याच्यात कितीतरी पिढ्या OBCच्या संपतील आणि जे त्यांचं हक्काचं संवैधानिक आरक्षण आहे ते त्यांना मिळणार नाही. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केंद्राने देशातील OBCची जनगणना करावी अशी मागणी केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या देशामध्ये OBCच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा फार लागतो आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्चला या राज्यामध्ये मिळत असलेल्या OBCच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर हा मुद्दा आणखी भेटून उठला आणि आता तर महाराष्ट्र नव्हे तर मध्य प्रदेश मध्ये सुद्धा ते आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि पुढे भारतातील सर्व राज्यामध्ये होईल. अशा वेळेस महाराष्ट्र राज्याने माननीय ओबीसी मंत्री नंदा विजय वडेट्टीवार जी यांनी बसलेले आहेत. आघाडी सरकारने एक ऑर्डिनन्स काढून हे OBCचं 70% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50% आतमध्ये देता येईल अशा प्रकारचं राज्यादेश ऑर्डिनन्स काढलं होतं, त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. आणि मग या संबंधामध्ये योग्य ती भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्याकरता आमच्या राष्ट्रीय OBC महासंघाच्या
सर्व वकील लोकांनी एक मेहनत घेऊन एक इंटरपेशन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, त्याची 27 तारखेला या पत्रकार परिषदेला ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित होते। त्यांनी ओबीसी महासंघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। यावेळी वडेट्टीवार म्हणाले की केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे 105 नगर परिषद निवडणुकीतील ओबीसी आरक्षण वाचवता आलं असतं। महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकारचा दुजा भाव असतो। पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात 17 तारखेला आमच्या बाजूने निर्णय घेईल ही अपेक्षा आहे। 50% अधिक आरक्षण द्यायचं असेल तर 102 वी घटना दुरुस्त करावी लागेल असेही ते म्हणाले। नाही, 17 तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर सुनावणी होणार आहे आणि राज्य सरकारने आम्ही एकमताने जो निर्णय घेतला होता असेंब्लीचा तो पण आहेच, पण आम्ही यामध्ये राज्य सरकार म्हणून इंटरव्ह्यून केलेला आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये आयोगानं पत्र लिहून आम्हाला इम्पेरिकल डेटा होतपर्यंत इम्पेरिकल डेटा येतपर्यंत इंटरिम डेटा आम्ही विनंती करून मागासवर्गीय आयोगाला मागितला आहे आणि यापूर्वीच आमची याचिका राज्य सरकारची पुनर्विचार याचिका ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारकडून केली आहे। निवडणुका पुढे ढकलाव्यात, जी याचिका ज्या जी एफिडेविट हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने दिलेला आहे नव्यानं पुनर्विचार, राज्य सरकारने तीच भूमिका मांडलेली आहे की आम्हाला मुदत द्या, निवडणुका पुढे ढकला आणि इंटरिम डेटा गोळा करायसाठी जो कालावधी लागेल ज्या राज्य सर्व राज्यांना तो कालावधी आम्हाला द्या, ही आमची भूमिका ऑलरेडी मांडली आहे। नाही, तोंड्याला काय बोलायचा अधिकार नाही। तोंड्या कोण होतो? तोंड्याला रावणासारखे 17 तोंड आहेत का? ओबीसीचा घटक आहे मी, ओबीसीची वाट लावायला ओबीसीचा सच्चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कुठल्या वाट लावली? बोलण्याला त्याला काय अर्थ आहे तोंड्रीला? तोंड्रे मराठा समाजाची वाट लावायला निघालेला आहे आणि तो लावतो आहे हे दिसतं आहे, चुकीचं पिटिशन करून चुकीचे आरोप करून। महाज्योती जे काम करते ते आज मी वृत्तपत्रात मांडलेलं आहे, प्रेसला मांडलेलं आहे आणि तोंड्रेनी सारथीसाठी काय केलं आहे आणि सारथीवर कसा कब्जा मिळवला होता, तोंड्रेच्या जाचातून मी महाज्योती आपला सारथी बाजूला केली होती, म्हणून त्याचा कदाचित राग असेल।